राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आपल्या बरोबर आहेत. आज सरकारनं खरं तर विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे. 10% आरक्षणाची शिफारस जी आहे ती राज्य मागासवर्ग आयोगाकडून जो अहवाल देण्यात आलेला होता किंवा जो मसुदा कॅबिनेटमध्ये आज मांडण्यात आलेला होता त्याला मंजुरी मिळालेली आहे. 10% आरक्षण मिळणे शक्य? राष्ट्रीय समाज पक्षाचा मराठा समाजाला आरक्षण मिळावं हाच पाठिंबा आहे. आमची फक्त अट एवढीच राज्य सरकारला आणि सर्वांना आहे की ओबीसीला धक्का न लावता मिळावं. आणि माझं वाटतं त्या जर राज्य सरकारनं केलं असेल तर त्यांचं आम्ही कॉंग्रॅच्युलेशन करू. फक्त ओबीसीतल्या कोट्यातलं नाही पाहिजे, त्यांना स्पेशल आरक्षण द्यावं एवढीच आमची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही नाही असं नाही, परंतु त्यांचं काय त्यांचं स्पेशल कोट्यातून मिळावं एवढीच अपेक्षा आहे. मात्र मनोज रंगे सातत्यानं राज्य सरकारला आवाहन करतात की सगळे सोऱ्याच्या संदर्भामध्ये जी अधिसूचना काढण्यात आलेली होती त्याची अंमलबजावणी करा, त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करा. स्वतंत्र आरक्षण आम्हाला नको, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं. नाही, ओबीसी बद्दल राज्य सरकारला देखील माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ओबीसी समाज हा गरीब आहे, छोटा आहे, आणि त्या समाजाच्या ताटातली मुळात म्हणजे ओबीसी आम्ही 52-54% असताना देखील आम्हाला 9% देखील आरक्षण मिळालेलं नाही. हा आमच्या पहिला मुळात अन्याय झालेला आहे. मुळात म्हणजे आमच्या ज्या संस्था आहेत महाज्योती वगैरे त्याला ती बजेटरी तरतूद कमी आहे. आमची जी ओबीसीची मुलं फॉरेनला शिकाय जातात त्यात देखील आकडेवारी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हिसाब से तेवढं त्यांना मिळायला पाहिजे होतं, ते मिळालेलं नाही. मुळात म्हणजे ते मिळायला पाहिजे. आणि या ओबीसीच्या बद्दल त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्या लोकांना अजून आपण हात दिला पाहिजे. मराठा समाजांना जरूर आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाज बी आमचा ओबीसीमधून ओबीसीतनं आरक्षण नसावं. आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारनं तसाच क्लॉज काढलेला आहे की स्पेशल आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण द्यायची भूमिका चालली. मनोज रंगे सातत्यानं आंदोलनाविषयी भूमिका मांडत आहेत. मनोज रंगेनी हट्ट सोडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का की ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं? नाही, माझी त्यांना आपल्या माध्यमातून म्हणणं आहे किंवा तुम्ही तुमचं स्पेशल आरक्षण घ्यावं मराठा समाजाला. आता ईडब्ल्यूच्या माध्यमातून देखील मराठा समाजात मुळात म्हणजे ऑलरेडी कुणबी समाज हा घुसले आहेच ना, ऑलरेडी आहेत. जवळजवळ 60% मराठा समाजाचं ओबीसीमध्ये अंतर्भूत झालेला आहे विशेष म्हणजे. आणि जो 2-5-6% आग्रह धरण्याचा प्रयत्न करून आहे त्या मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांना काय करावं स्पेशल कोट्यातून देण्याची भूमिका करा. जरांगीनं काय आवाहन कराल तुम्ही? आतापर्यंत तुम्ही ओबीसी मिळाव्यातून जाहीर व्यासपीठावरती तुम्ही ओबीसींची बाजू मांडत आहात, भूमिका घेत आहात. मनोज जरांगीनं काय आवाहन असेल की आता आज खरं तर दुपारी ज्यावेळेस सभागृह सुरू होईल त्यावेळेस विधेयक मांडलं जाईल, कायद्यामध्ये त्याचं रुपांतर होईल, मनोज जरांगीनं काय आवाहन? माझी विनंती आहे त्यांना की आपल्या माध्यमातून की बाबा तुम्ही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाची लढाई लढत आहात, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. फक्त ओबीसीच्या हक्काला धक्का न लावता स्पेशल मराठा समाजाला आरक्षण घ्यावं हीच आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. म्हणजे स्वतंत्र आरक्षण आज सरकारनं दिलेलं म्हणजे आता जे मसुदा मांडण्यात आलेला होता, जी शिफारस करण्यात आलेली होती त्यानुसार आता स्वतंत्र आरक्षण पाहायला मिळते. मात्र ज्यावेळेस त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होईल त्यावेळेस तुमचा पाठिंबा? नाही, माझं काय म्हणणं आजचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही ना. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी ओबीसी कोट्याला धक्का लावलेला नाही, त्यांनी स्पेशल आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाला आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा आहे. आपण पाहतोय की ओबीसी कोट्यामधून मराठा आरक्षण जे आहे ते देण्यात येऊ नये. मनोज जरांगींनी आपली भूमिका जी आहे ती बदलायला हवी अशी प्रतिक्रिया महादेव जानकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन चरण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.